अधिक मसत या गोष्टींचे आवर्जून करा दान, दुपटीने पुण्य कमवा। कोणत्या दिवशी काय द्यावे हे आता पाहूया। भारतीय संस्कृतीत दानाला अतिशय महत्व आहे। अधिक मासातील दान हे विशेष मानलं जातं। सन 2020 नंतर आता सन 2023 मध्ये आलेल्या अधिक मासात अनेक विविध शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले आहे। 2023 मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे। 18 जुलै पासून सुरू झालेला अधिक श्रावण महिना 16 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। त्यानंतर निज श्रावण सुरू होईल। मराठी महिन्यातील श्रावण महिना अधिक असल्यामुळे यंदाचा चातुर्मासाचा काळ हा 5 महिन्यांचा झाला आहे। अधिक महिना शुभ फलदायी मानला जातो। भारतीय परंपरा संस्कृती यामध्ये दानाचे महत्व वेगवेगळे आणि विशेष आहे। अधिक महिन्यातही यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते। कोणत्या दिवशी काय दान करावे हे आपण पाहूया। अधिक महिना व्रत, उपास, दान, पूजा, यज्ञ आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे। या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते। या कालावधीत दान केलेल्या 1 रुपयाचे पुण्यफल 10 पटीने मिळते अशी मान्यता आहे। तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त, श्री सूक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या मंत्राचा नियमित जप, तीर्थस्थळी जाऊन स्नान आदि कार्य केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते। अधिक महिना आणि दानाचे महत्व। भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यामध्ये दानाला अधिक महत्व असल्याचे सांगितले जाते। अगदी रामायण महाभारत काळापासून दानाचे महत्व अधोरेखित झालेले दिसते। कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो। कोणतेही धार्मिक कार्य असले की यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते। तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसतात। दीपदान, वस्त्र तसेच भागवत कथा ग्रंथांचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानले जाते। असे केल्याने धन, वैभव, धान्य रुंदकत होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। अधिक महिन्यातही दानधर्म करण्याविषयी काही पुराणात आणि शास्त्रांमध्ये उल्लेख आल्याचे दिसते। इतकेच नव्हे तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे याचे नियमही घालून दिल्याचे दिसून येते। अधिक महिन्यातील तिथीनुसार दानधर्म, प्रतिपदा, तूप, चांदी यांचे दान करावे। द्वितीया, सोने, कांसे यांचे दान करावे। तृतीया, चणे व चण्याची डाळ यांचे दान करावे। चतुर्थी, खारीक दान करावे। पंचमी, गुळ दान करावा। षष्ठी, अष्टगंध दान करावे। सप्तमी, रक्तचंदन, गोड पदार्थ, रंग यांचे दान करावे। अष्टमी, रक्तचंदन, कापूर, केवडा यांचे दान करावे। नवमी, केशर दान करावे। दशमी, कस्तुरी दान करावे। एकादशी, गोरचन दान करावे। द्वादशी, शंख दान करावा। त्रयोदशी, घंटी, घंटा दान करावे। चतुर्दशी, मोती, मोत्याची माळ दान करावी। पौर्णिमा, अमावस्येला माणिक तसेच अन्य रत्ने दान करावी।